झी 24 तास एक पाऊल पुढे। एखादं काम येतं, विकासाचं काम येतं, तेव्हा खरं तर पक्ष न बघता, राजकारण न बघता तो विकास बघायला पाहिजे असं जे म्हटलं जातं ते मुंबई महानगरपालिकेत का होत नाही, नंबर एक। आणि ज्या पद्धतीने अपोजिशन आहे, शिवसेना भाजप पण सत्तेत आहेत महानगरपालिकेच्या, ते पण हेच म्हणतात की आम्हाला सरकारकडून पाहिजे तेवढं सहकार्य मिळत नाही। तुम्ही काय सांगायला? त्यातले काही थोड्याशा गोष्टींच्याकडे आपण लक्ष जर दिलं तर टेंडर प्रक्रिया, कुणाला निविदा द्यायची, कशी द्यायची, हा एकच प्रश्न जर आपण पाहिला। 3 वर्ष महानगरपालिकेचं बजेट फायनल अंदाजपत्र तिथले अकाउंट फायनल होऊ शकले नव्हते। मी आलो, मी जेव्हा आढावा घ्यायला सुरुवात केली तेव्हा विधिमंडळाचे प्रश्न आले, महानगरपालिकेचं अकाउंट्स आहे जे 3-3 वर्ष फायनल होऊ शकत नसेल तर कशा प्रकारचं प्रशासन येते? आणि म्हणून आम्ही चांगले अधिकारी तिथे आणले, जे अधिकारी महानगरपालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवून आहेत, आणि त्यामुळं फरक पडेल असं आम्हाला वाटलं। अकाउंट्स तरी फायनल झाले 3 वर्षानंतर का होईना, परंतु त्या प्रकारे निविदा काढल्या गेल्या, ज्या प्रकारे टेंडर फायनलाइज केले गेले, ज्याप्रमाणे निकृष्ट कामाला पैसे दिले गेले, ह्या सगळ्या प्रकार जर आपण पाहिले तर लोकांनी हे अतिशय जवळून चित्र 17 वर्ष पाहिलेलं आहे आणि त्यावर लोक मतदान करणार आहेत। मला विश्वास आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन आणि या ठिकाणी आम्ही जे प्रचार एकत्र करणार आहोत, तुमचा जाहीरनामा एकत्र असेल आणि लोकांना विश्वास दिला जाईल की ज्याप्रमाणे देशातल्या जनतेनं काँग्रेसवर विश्वास ठेवला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीवर विश्वास ठेवला, राज्यात तेच घडलं, तेच मुंबई महानगरपालिकेमध्ये घडणार। पण तुम्हाला वाटतं का की परिस्थितीत जेव्हा इलेक्शन गेल्यावेळी झाली, म्हणजे राज्याचं म्हणालात म्हणून म्हणतो, आणि आता या परिस्थितीत बऱ्यापैकी फरक झालाय, म्हणजे करप्शनचे मुद्दे असतील, मग देशपातळीवर असतील, राज्य पातळीवर असतील, तुम्हाला काय वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये किंवा बाकीच्या जे महानगरपालिका आहेत त्या इलेक्शन्समध्ये हे मुद्दे किती निर्णायक ठरतील? कारण ही जी जनता आहे ती म्हणतात सुबुद्ध जनता आहे, त्यांना इंटरनेटवर सगळं वाचतं, ते घोटाळ्यांबद्दल त्यांना जास्त अपडेटेड माहिती आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय लोकांना कन्व्हिन्स कराल की आम्ही असं व्हायला देणार नाही? या प्रकारचे इंटरनेट असेल किंवा वर्तमानपत्रांचा रोल असेल, मीडियाचा रोल असेल, मला अपेक्षा आहे की आज लोक मतदान करताना एक चांगल्या स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना मतदान करतील आणि सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवताना अशाच प्रतिमेचे लोक उमेदवार म्हणून देतील। ते काय फार सोपं आहे असं म्हणायचं नाही मला। आता निवडणूक उमेदवार निवडीची प्रक्रिया, उमेदवार पक्के करायचे, त्यांचा प्रचार करायचा, हे एक मोठं दिव्य आहे आणि आम्ही प्रयत्न निश्चित करू की चांगल्या प्रतिमेची, स्वच्छ प्रतिमेची, सुशिक्षित महिला आणि पुरुष आम्ही उमेदवार म्हणून देऊ, नव्या रक्ताचे नव्या दमाचे देऊ, परंतु लोकांनी देखील मतदान करताना त्यामध्ये चांगल्या माणसाला निवडलं पाहिजे ज्याच्याकडून चांगल्या प्रशासनिक अपेक्षा आहे, जो भ्रष्टाचारी नसेल, किंवा एखाद्या भ्रष्टाचारी माणसाला आम्ही जर पुन्हा तिकीट दिलं, म्हणजे तुमच्या पार्टीचा नसला तरी चालेल, आमच्या पार्टीचा नसला तरी चालेल, आम्ही जर चूक केली उमेदवार निवडीमध्ये तर लोकांनी निश्चित आम्हाला शिक्षा केली पाहिजे, दंड केला पाहिजे। आमचा प्रयत्न राहणार आहे की एका बाजूला आमच्या पक्षाचा जाहीरनामा, पक्षाची ताकद, पक्षाचा अनुभव, पक्षाचं नेतृत्व हे महत्वाचं आहे, त्याचबरोबर राज्य सरकारचं कोऑर्डिनेशन, केंद्र सरकारचं कोऑर्डिनेशन, तिथं पैसे आणणं हे महत्वाचं आहे, परंतु उमेदवारांनी चांगल्या उमेदवारांना मतं दिली पाहिजे। अण्णांचा जो मुद्दा होता तो करप्शनसाठी घेतलेला मुद्दा होता आणि ते करप्शन मग राज्यातलं असेल, केंद्रातलं असेल, पण हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला वाटतं का की काँग्रेसच्या इमेजला यांनी बऱ्याच ठिकाणी कुठेतरी गालबोट लावलेलं आहे किंवा काँग्रेसची इमेज यामुळे खराब झालेली आहे, लोकांना कुठेतरी अविश्वास काँग्रेस बद्दल पण झालाय, कारण ज्या पद्धतीने हे घोटाळे झाले हे तर आपण नाकारू शकत नाही। असं असताना काँग्रेस जे उमेदवार देईल किंवा काँग्रेसचे निवडून आलेले उमेदवार असतील ते असं करणार नाही असं लोकांनी का समजावं? असं आहे की घोटाळे झाले, बरेचसे घोटाळे काँग्रेसनं माहितीच्या अधिकाराचा कायदा केला म्हणून उघडकीस आले, काँग्रेस देशाच्या प्रशासनामध्ये स्वच्छता आणि पारदर्शकता आणण्याकरता प्रयत्नशील आहे, जिथं घोटाळे झाले काँग्रेसने कबूल केले, आपल्या सहकार्यांना ज्येष्ठ नेत्यांना शिक्षा दिली, आणि त्यामुळे घोटाळे झाले ही जरी सत्य असलं तरी ते थांबवायची इच्छाशक्ती, ती शिक्षा करायची इच्छाशक्ती प्रत्येक काँग्रेसमध्ये आहे। इतर पक्षांचं जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर त्यांनी आपले घोटाळे हे दाबायचा प्रयत्न केलेला आहे। अलीकडे युपीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की सत्तेमध्ये येण्याकरता कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया लोकांनी पाहिली आणि नंतर हे चूक लक्षात आल्यावर भाजपच्या नेत्यांनी त्यामध्ये
पांघरून घालण्याचा जो प्रयत्न केला तोही लोकांच्या समोर आहे. आणि अण्णांचा जो जो प्रचार झाला, अण्णांनी जो आंदोलन केलं किंवा त्या आंदोलनाने मी म्हणतो थोडंफार यश आलं, एक लोकपाल बिल पास होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. आमच्या सगळ्यांचाच त्या मूळ कल्पनेला पाठिंबा आहे. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, पारदर्शकता आणली पाहिजे, त्याकरता आम्ही माहितीच्या अधिकाराचा कायदा आणला, त्याकरता आम्ही अनेक कायदे संसदेमध्ये पारित करायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये लोक आयुक्त आहेत त्यालाही बळकट करायचा मी प्रयत्न करतोय, त्याला कोणाचाच विरोध नाहीये. परंतु एक यामध्ये फरक मी करू इच्छितो, भ्रष्टाचार झाला असता तर कबूल करणारी शिक्षा करणारी काँग्रेस पार्टीच आहे. पण बऱ्याच वेळी तो न्यायालयात पण प्रकरण होती, त्यामध्ये तो विषय वेगळा आहे. पण असं असताना तरी तुम्हाला वाटतं की मुंबईच्या जनतेला कन्व्हिन्स करण्यासाठी किंवा शहरातल्या जनतेला कन्व्हिन्स करण्यासाठी असं तुम्ही काय लोकांना सांगताय की ही ब्लूप्रिंट आहे आणि आम्ही असं करू? प्रत्येक शहराचा एक वेगळा विकास आराखडा सादर केला जाईल, मॅनिफेस्टो केला जाईल, आणि त्यामध्ये जे काही मुंबईचे जे प्रश्न आहेत माझ्या दृष्टीनं, तिथं वाहतुकीचे प्रश्न आहेत, घरांचे प्रश्न आहेत, तिकडं मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छ पाणी पिण्याचे प्रश्न आहेत, घाण कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत, हे सर्व महानगरांचे प्रश्न सारखे आहेत. त्यामध्ये मुंबईला रोजगार निर्माण करण्याचे प्रश्न एक हा इतर राज्यापेक्षा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर चांगल्या शिक्षणाच्या सुविधा, चांगले दवाखाने, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे, त्याकरता नुकतेच मी काही निर्णय जाहीर केले होते. मग ते मुंबईच्या डीसी रूल बद्दल असेल, मुंबईच्या झोपडपट्टीबद्दल असेल, मुंबईमध्ये नवी आधुनिक हॉस्पिटल्स करण्याचा प्रश्न असेल, हे सगळे निर्णय मी घोषणा केली होती. FSI वाढवून देण्याचा निर्णय असेल किंवा स्वस्त घरं, 20% घरं ही स्वस्त घरं दिली गेली पाहिजेत हा आग्रह असेल, किंवा ट्रान्सफर पॉलिसीचा प्रश्न असेल ज्यामुळे झोपड्यांचं पुनर्वसन करण्याकरता चालना मिळणार असेल, हे सगळे निर्णय मी मुंबई करता आणि राज्यातल्या गृहनिर्माण प्रश्न सोडवण्याकरता घेतलेले आहेत. तुम्ही बरेचसे जे मुद्दे म्हणालात त्याच मुद्द्यांवर जी आता सत्तेमध्ये पार्टी आहे त्यांनी तर बोर्ड लावलेत की आम्ही हे करून दाखवलं, त्याचा सामना तुम्ही कसा करणार? आता करून दाखवलं तरी 17 वर्षांमध्ये काय काय केल्याचा पाढा आम्ही वाचणार आहे, तो चार्जशीट आम्ही दाखल करणार आहे. विकासाचे प्रश्न जे शिवसेनेच्या राज्यकाळामध्ये जी विकासाची परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही लोकांच्या समोर ठेवणार. लोकांनी ते भोगलेलं आहे, ते काय फार बोर्डवर लावलं म्हणजे कळेल असं नाहीये. लोकांनी 17 वर्ष हे सहन केलेलं आहे. राज्यामध्ये युती सरकारला 4.5 वर्षात लोक कंटाळले नाही, त्यांनी युती सरकार घालवलं. दिल्लीमध्ये NDA वाजपेयींचं एनडीए सरकार 6 वर्ष लोकांनी सहन केलं, त्यांना कायमस्वरूपी घालवलं. आमच्या चुकांच्यामुळं, आम्ही एकत्र न आल्यामुळं काही उमेदवार निवडीमध्ये काही चुका झाल्या असेल, म्हणून आम्ही 2002 आणि 2007 येऊ शकलो नाही, आमची आघाडी पण होऊ शकली नाही. आता मात्र निश्चितपणे एक चित्र बदललेलं तुम्हाला दिसेल. मला वाटतं की काँग्रेसमध्ये कितीशी इनफायटिंग आहे याचं प्रामाणिकपणे उत्तर द्या, कारण आधी पण इलेक्शन आघाडी होईपर्यंत तुमच्यातलेच नेते आणि जे दिग्गज नेते ते म्हणत होते की आघाडी होणार नाही, लोकांना मान्य होणार नाही, आणि जर आघाडी झाली तर फुटीरता खूप होईल, असे जे मुद्दे आहेत हे शेवटी इलेक्शनला कुठेतरी बाधा पोहोचवणार, मग अशांचा सामना तुम्ही कसा करणार? मला वाटतं की आघाडी झाली की काही ठिकाणी बंडखोरी, काही ठिकाणी नाराजी ही असते, परंतु आघाडीचा एक मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो. उदाहरणार्थ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढल्यामुळे आम्हाला निश्चितच फायदा झाला. आणि म्हणून मी आघाडीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या, मुंबई काँग्रेसच्या प्रत्येक जिल्ह्याच्या खासदारांना, पक्षाध्यक्षांना, जिल्हाध्यक्षांना आणि आमदारांना वेगवेगळ्या भेटलो, त्यांना विश्वासात घेतलं, त्यांना विचारलं की तुम्हाला आघाडी पाहिजे आहे का, आघाडीशिवाय तुम्ही जिंकू शकाल का, आघाडी झाली तर काही अडचणी येतील का, आणि आघाडी झाली तर तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकरता सोडू शकाल, अर्थात त्या जागा असतील त्या प्रथम क्रमांकाच्या नसतील किंवा जिथं फार जास्त निवडून येण्याची शक्यता नसेल अशा दिल्या तरी चालतील. आणि म्हणून हे गणित आम्ही आधीच मांडलं, आणि हे गणित मांडल्यामुळं किती जागा आपण सोडू शकतो याची कल्पना आल्यानंतर हे पुढचं जी वाटाघाट होती, जी निगोसिएशन होत्या, त्या सोप्या झाल्या. आणि त्यामुळं काही लोकांना जरी असं वाटलं असेल की आपण हरलो तरी बेहतर पण स्वतःच्या ताकदीवर लढावं, मला वाटतं बहुसंख्य काँग्रेसचे नेते आणि देशातले नेते हे तो विचार काही मान्य करायला तयार नाहीत. तुम्हाला वाटतं का की जे नेते, कारण ते मुंबईचे नेते आहेत पहिल्यांदा आणि नंतर देशाचे, ते नेते खरंच सॅटिस्फाईड आहेत? कारण असं म्हणून म्हटलं जातं की या इनफायटिंगचा त्रास कुठेतरी स्वतःच काँग्रेस राष्ट्रवादीला होऊ शकतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? इनफायटिंग हे कुठल्या पक्षात नाहीये, शिवसेनेत नाही का? शिवसेनेची जी महायुती झालेली आहे त्याबद्दल
तुम्ही खासगीमध्ये जर लोकांना विचारलं तर ते त्या स्थितीबद्दल खुश आहेत का, किंवा मोठ्या पक्षामध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, भारतीय जनतामध्ये जी लाथळी चालू आहे, भारतीय पक्षातले जनता पक्षातले जे अग्रणी नेते आपला अन्याय होतो या भावनेनं बाहेर पडायला लागलेले आहेत, हे सगळ्या प्रक्रिया निवडणुकीच्या पूर्वी चालते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षामध्ये लाथाळी आहे किंवा दुफळी आहे किंवा मतभेद असं मी मानणार नाही. हा मोठा पक्ष आहे, मोठ्या पक्षामध्ये थोड्याफार प्रमाणात असे मतभेद होतात, परंतु त्याचं पर्यावसन हे काही उमेदवार ताडण्यामध्ये किंवा बंडखोर उभे करण्यामध्ये होईल असं मला वाटत नाही. तुम्ही आताच महायुतीचं म्हणालात, महायुतीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं की दलित जे अजूनपर्यंत तुमच्याबरोबर होते, आरपीआय गट असेल, दुसरा गट असेल, असे गट आज जर तुम्हाला सोडून गेले तर तुम्हाला वाटत नाही का याचा कुठेतरी सेटबॅक तुम्हाला होईल आणि तीच मतं दुसरीकडे जातील? मला वाटत नाही की असं म्हणणं आहे की एका नेत्याच्या मागे या ठिकाणी रामदास आठवडेंनी काही निर्णय घेतला, तो सर्व नेते सर्व दलित कार्यकर्त्यांना मान्य आहे किंवा आरपीआयच्या सर्व घटकांना मान्य असं मला वाटत नाही. त्यांच्याबरोबर काही ठराविक लोक जातील, वेळोवेळी कुठला आरपीआयचा घटक कुठल्या पक्षाबरोबर युती करतो, आघाडी करतो, हे होत राहिलेलं आहे. आणि मला वाटतं की अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्या योजना आहेत, जी धोरणं आहेत, सोनिया गांधींनी जे गरिबांच्या करता निर्णय राबवलेले आहेत, राज्य सरकार जे निर्णय राबवलेले आहेत, त्यामुळे नेत्यांनी जरी काही सांगितलं तरी बहुसंख्य दलित जनता, मग महाराष्ट्रातले विकासाचे कार्यक्रम असतील, महाराष्ट्रातले दलितांच्या करता बजेट असेल, स्कॉलरशिप असतील, घरकुल असतील, आंबेडकर न्याय भवन असेल, आमचा शोषित घटकांच्या करता जो विशेष 105 कलमी कार्यक्रम आहे, अजेंडा आहे, हे सगळं पाहिलं तर नेत्यांनी कुठेही काहीतरी आपल्या अनुभवाने न्यायचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य पीडित शोषित घटक आदिवासी असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, हे निश्चितपणे काँग्रेसच्या बरोबर राहतील, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रभावावर राहतील, याबद्दल मला काही शंका नाही. असं म्हणताना तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही एका घटकाला नाराज केलं हे तर तुम्हाला मान्य करायला लागेल, त्याचबरोबर जर आज आठवले तुमच्याबरोबर नाही आहेत त्याच पद्धतीने ते तुमच्या विरुद्ध पण प्रचार करतात आणि ते म्हणतात की काँग्रेसने आमचा विश्वासघात केलाय, अशा प्रश्नांना तुम्ही काय उत्तर द्याल? तर विश्वासघात केला असा त्यांनी आरोप केला तो कुठल्या आधारावर केला मला काही माहिती नाही. त्यांना काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना सामावून घेतलंय, त्यांना लोकसभेचे तिकीट दिलं, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण मला वाटतं की अशा प्रकारचे आरपीआयचे नेते जे आहेत ते लोकांचा विश्वास गमवायला लागलेले आहेत. म्हणून आता मुंबईची जनता ही मला वाटतं व्यापक विचार करून मुंबईच्या भविष्याचा विचार करून मतदान करेल. मुंबईत एक मराठीचं राजकारण जोरात चालतं, म्हणजे मराठीला मतं द्या किंवा मनसेसारखा पक्ष आहे, तुम्हाला काय वाटतं की त्यामुळे नक्की काय परिस्थितीत बदल होऊ शकतो? कारण मनसे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवणार, तर तुम्ही आघाडी म्हणताना तुम्हाला काय वाटतं की त्याचा तुम्हाला फायदा होईल किंवा त्याचा खरंच तुम्हाला नुकसान होऊ शकतं? मनसे हा शिवसेनेसारख्या पक्षातून फुटून निघालेला पक्ष आहे, त्यामुळे त्या पक्षाची दोन शक्लं झाली, जसे काँग्रेसची दोन शक्लं झाली, त्याचा फायदा नुकसान आम्हाला झालं. त्यामुळे मनसे जेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल तेवढा शिवसेनेचं महत्व कमी होईल, शिवसेनेची स्थान कमी होईल, आणि त्यामुळं तरी ते आता एकत्र यायचा किंवा पोस्ट पोल अलायन्स करायचा प्रयत्न चाललाय असं बोललं जातं. मला वाटतं की दोघांनी कळून चुकलेलं आहे की युतीचा काही फायदा होत नाही, दलित कार्यकर्ते काही सगळ्याच्या सगळ्या आठवलेंच्या बरोबर गेलेले आहेत, किंबहुना त्याला रामदासजी आठवले यांनी निर्णय घेतलेला मान्य नाही, आठवलेला मान्य नाही, त्यांनी स्वीकारलेलं नाही, हे चित्र आपल्याला दिसेल. आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी ऐतिहासिक युती झालेली आहे त्या युती झाल्याबरोबर जो मेसेज केलेला आहे त्यामुळे जे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे त्यामुळे खूप चलबिचल इकडची तिकडं तिकडं लोकांच्या मध्ये सुरू झालेली आहे. आणि मला वाटतं की हा एक निर्णायक असं या निवडणुकीमध्ये चित्र आपल्याला दिसेल. मी मराठी मतांबद्दल म्हटलं तुम्हाला की मराठी मतं किंवा मराठीच्या जोरावर बराच प्रोपोगंडा केला जातोय, त्याला तुमच्या आघाडी उत्तर काय देणार? मराठीचं मला वाटतं की आमचे उमेदवार जे असतील ते विश्वास लोकांना देतील की आम्हाला सगळ्या घटकांची मतं पाहिजेत, आम्ही त्या एका घटकाच्या मतावर काही निवडणूक लढवत नाही किंवा विजय मिळवणार नाहीये. मराठीचा भावनात्मक प्रश्न करायचा प्रयत्न शिवसेनाही करते, भारतीय जनता पार्टी करते आणि मनसेही करेल, पण मला वाटतं की त्याचा काही फार मोठ्या प्रमाणात मतदारांचा परिणाम होणार नाही. काही जातीवादी विचार करणारे किंवा धर्मांध शक्ती आहेत त्या बहुतेक कदाचित या विचारांचा पाठिंबा करतील, त्याला समर्थन देतील,
सर्वसामान्यपणे मुंबईसारख्या महानगरीमध्ये मेट्रोपॉलिटन टाउनमध्ये लोक फार व्यापक विचार करणारे आहेत आणि ते अशा संकुचित विचारानं कधीच मतदान करणार नाहीत. बरोबर. मुंबईचा विकास जर झाला नाही तर त्याला अजून एक दोष दिला जातो की बाहेरून येणारे लोंढे, आणि हे लोंढे थांबवत नाही असा प्रशासनावर आरोप होतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुमचं सरकार आहे तिकडे. तर तुम्ही या आरोपांना किंवा असे जे मुद्दे आहेत यांना टॅकल करण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? आम्ही टॅकल करू. आम्हाला या देशाचं राज्य हे कायद्याच्या आधारावर चालणार. या देशामध्ये घटना आहे, या देशामध्ये पार्लमेंटने कायदे केलेले आहेत, तर कायद्याचं कुणालाही उल्लंघन करून दिलं जाणार नाही आणि ते उल्लंघन केलं नाही तर कायद्याचं सर्वांना समान संरक्षण मिळेल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची मूलभूत संकल्पना घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहे आणि त्याच धर्तीवर आम्ही जाणार. झी 24 तास एक पाऊल पुढे.